चौकशीसाठी बोलवलं आहे त्यांचं कोणतंही कारण दिलेलं नाही, पण आता त्यांनी बोलवलंय म्हटल्यावर एक लॉ अबाइडिंग सिटीजन या नात्याने मी जाऊन त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देईन. आयएलएफएस किंवा आयएलएफएसच्या संबंधात कुणाशी माझा कधीही पूर्ण आयुष्यात संबंध आला नाही, काहीही अशा पद्धतीचं कृत्य माझ्याकडून झालेलं नाही आणि काहीही आयएलएफएसशी संबंध माझा नाही, कधी आला नाही. माझ्या माहितीप्रमाणे आयएलएफएसची चार्जशीट ही 2016 झालेली आहे. तरी त्यांना काही शंका असेल तर मी चौकशीला त्यांना योग्य ते सहकार्य करणार. शरद पवारांबरोबर होता आणि त्यानंतर आपण बघितलं राष्ट्रवादीच्या एका मागून एक कार्यकर्त्यांना नोटीस आल्या आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला आता थेट कारवाईसाठी नोटीस आलेली आहे. आता आली असेल तर शेवटी राजकारणात त्या गोष्टी अपेक्षित धरायच्या असतात, त्याला आपण तोंड द्यायचं असतं. त्यामुळं जे असेल त्याला सरळ सामोरे जाणं. कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी शांतता राखावी. कोणत्याही परिस्थितीत आक्रस्तपणा न करता शांततेच्या मार्गाने आपल्याला जायचंय. आपण ईडीनी चौकशीला बोलवलेलं आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी जातोय. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करेन की त्यांनी शांततेमध्ये राहावं. मला वाटत नाही की अशा परिस्थितीत याला दबाव घेण्याचं काही कारण आहे आणि मला वाटत नाही की असा कोणताही दबाव आम्ही कुणी घेऊ. महाविकास आघाडी एकत्रितच आहे, एकसंघच आहे, त्यात काही अडचण नाही. पहिले मराठी में करते बाद में करेंगे, तो मैं भाग के जाने वाला नहीं हूँ. क्यों तकलीफ? मला माहित नाही. माझ्याकडे काही नाही, मी दोन पुस्तकं वाचायला घेऊन चाललो. काय घेत आहे दाखवतो सर? सर महाविकास आघाडी तुम्ही नेते आहात आणि सर मुक्कामाच्या मूडमध्ये नाही, त्यांना सहकार्य करायचं आपल्याला. ते जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतील त्यावेळी उत्तरं द्यायची असतात असं मला सांगण्यात आलेलं आहे यापूर्वीच्या अनुभवी लोकांच्या. पाटील सर, महाविकास आघाडीचे तुम्ही नेते आहात आणि कशा पद्धतीने म्हणजे आता ज्याला जे समजायचं ते समजावं, मी याच्याबद्दल काही भाष्य करत नाही. माझी कोणाशी बोलणं झालेलं नाही आज. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं की पहिला नवाब मलिक, त्याच्यानंतर अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, मग आता तुमच्यावरती तुम्हालाही टार्गेट केलं जात आहे. काय सांगता, दबाव असेल का भाजपचा? आता मला त्याच्याविषयी आज भाष्य नाही करायचं, योग्य वेळी त्याच्यावर आपण बोलू.